नमस्कार मी डॉक्टर मोनाली संदीप कुमार साळुंखे आजच तुमची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे याच्यात सायन्स या विषयातल्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत या सायन्स विषयातल्या प्रश्नांमध्ये वीस प्रश्नांपैकी सुमारे सोळा प्रश्नांची उत्तरं सायन्स ऑल इन वन या पुस्तकात दिलेली आहेत यातला पहिला प्रश्न आपण आता बघणार आहोत खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यामधील अंतर मोजण्यासाठी वापरली जाते तर बेसिकली आपल्या पुस्तकातल्या चारशे सात या पान क्रमांकावर भौतिक राशीचे मापन व एकके या हेडिंग अंतर्गत आपण पॅरेलॅक्स पद्धती दिलेली आहे आणि यात स्पष्ट म्हटलेलं आहे की पृथ्वीपासून इतर ग्रह तारे आणि अंतरे अशा फार मोठ्या अंतरासाठी पॅरलॅक्स पद्धत वापरली जाते त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक। यानंतर आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत हा प्रश्न आहे खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचं नाव कोणतं आहे तर याच्याशी संबंधित संकल्पना आपण पाचशे अठ्ठ्याहत्तर पेज क्रमांकावर चुंबकत्व आणि विद्युत चुंबकत्व या हिडिंगखाली बघितलेली आहे तर चुंबकत्वाचा शोध या पॅरा अंतर्गत आपण बघितलेला आहे की प्राचीन काळी ग्रीसमध्ये क्रीट या बेटावर मॅग्नेसचा नावाचा एक मेंढफाळा राहत होता आणि मॅग्नेसला त्याचा शोध लागला म्हणून त्या खडकाला मॅग्नेटाईट हे नाव पडलं आणि या लोखंडासारख्या धातूंना आकर्षित करण्याचा गुणधर्म त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याला मॅग्नेटिझम हे नाव पडलं असावं असा अशी एक पहिली मान्यता आहे आणि दुसरी मान्यता आहे की ग्रीसच्या मॅग्नेशिया भागात या गुणधर्माचा शोध लागल्यामुळे त्याला मॅग्नेटाईट हे नाव पडलं असावं आणि मॅग्नेटाईटच्या छोट्या छोट्या तुकड्यांना नंतर मॅग्नेट म्हटलं जाऊ लागलं असावं आणि यालाच लोड स्टोन असं म्हटलं जातं म्हणजेच लिडिंग स्टोन किंवा दिशादर्शक खडा असंही म्हटलं जातं तर मॅग्नेटियट खडकाचा जो तुकडा टांगून ठेवला जातो तो नेहमी उत्तर आणि दक्षिण या दिशेमध्ये स्थिरावलेला असतो असं निरीक्षण युरोप आणि चीनमधल्या लोकांनी नोंदवलेलं होतं आणि हे जे मॅग्नेटाईट आहे म्हणजे नैसर्गिक चुंबक आहे त्यालाच लोडस्टोन म्हटलं गेलं आणि त्याचंच रासायनिक सूत्र थ्री okay, ओ फोर आहे हे आपण या पॅरामध्ये सांगितलेलं आहे तर यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की नैसर्गिक चुंबकाचं नाव हे लोडस्टोन आहे आणि त्याचं रासायनिक सूत्र हे एफ थ्री ओ फोर आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर तिसरा प्रश्न आहे सोनार म्हणजे साऊंड सा। नेव्हिगेशनल श्रेणीतंत्र कशासाठी वापरलं जातं आणि खाली चार पर्याय दिले आहेत की यासाठी ते वापरलं जातं तर आपल्या पुस्तकात चारशे एक्क्याऐंशी पान क्रमांकावर धनी या टॉपिकमध्ये आपण सोनार हा पॅरा दिलेला आहे सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम आणि यामध्ये आपण खाली त्याचे उपयोग दिलेले आहेत तर सोनार सिस्टीम बेसिकली समुद्र तळाची खोली मोजण्यासाठी समुद्र तळाची रचना ठरवण्यासाठी समुद्र तळाशी असणारे डोंगर दर्या यांचे नकाशे तयार करण्यासाठी युद्धकाळात शत्रुपक्षाच्या पाणबुड्या इतर गोष्टींचा सडा लावण्यासाठी बुडालेली जहाजं आणि त्यांच्या अवशेषाचा शोध घेण्यासाठी वगैरे वगैरे वापरलं जातं तर सोनार उपकरणाचा उपयोग बेसिकली श्राव्यात ध्वनींचा वापर करून पाण्याच्या पृष्ठभागाखालील वस्तूंचं अंतर दिशा आणि वेग मोजण्यासाठी बेसिकली केला जातो आणि त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाणबुडीसारख्या बुडालेल्या वस्तूंची गती आणि स्थिती मापण्यासाठी बेसिकली सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशनल श्रेणी तंत्र वापरलं जातं म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न आहे दोन समतल आरशांमध्ये एक मांजर बसली आहे जर दोन समतल आरशांमधील कोण हा तीन अंश असेल तर मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील तर आपल्या पुस्तकात पान क्रमांक चारशे नव्याण्णव आपण प्रकाश परिवर्तन आणि आरसे या टॉपिक अंतर्गत हा एक पॅरा दिलेला आहे ज्यात आपण म्हटलेला आहे की दोन आरशांमधील कोण आणि त्यानुसार तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या ही विशिष्ट सूत्राने दाखवता येते दोन आरशामधील कोण हा एक्स असेल तर तयार झालेल्या प्रतिमांची संख्या आपल्याला या सूत्रानुसार मिळते तीनशे साठ भागिले एक्स वजा एकने ने तर या ठिकप्रमाणे या बॉक्समध्ये आपण दोन आरशांमधील वेगवेगळे कोण दिलेले आहेत आणि त्यानुसार तयार होणाऱ्या प्रतिमांची संख्या या बॉक्सच्या दुसऱ्या भागात दिलेली आहे तर प्रश्न विचारलेला आहे की दोन समतल आरशामधील कोण जर तीस अंश असेल तर मांजरीच्या किती प्रतिमा तयार दिसतील आपल्याला तर यानुसार तीस अंश कोणासाठी इथे आपण बघितलेलं आहे की तीस अंश जर दोन आरशामधील कोण असेल तर प्रतिमांची संख्या ही अकरा असते कारण तीनशे साठ भागिले तीस वजा एक बरोबर बर बारा वजा एक म्हणजे एकूण अकरा प्रतिमांची संख्या आपल्याला इथे दिसू शकते त्यामुळे या सूत्रानुसार जर दोन अंश आरशांमधील कोण जर तीस अंश एवढा असेल तर प्रतिमांची संख्या आपल्याला अकरा एवढी मिळणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन आता पुढचा प्रश्न आहे याच्यात आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे तेहतीस होल्ड रेजिस्टन्स दिलेला आहे एकशे दहा ओहम आणि त्यानुसार आपल्याला करंट काढायचा आहे आणि या करंटवरून मग नंतर आपल्याला एक रेजिस्टन्स जो दिलेला आहे पाचशे ओहम त्यानुसार पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे म्हणजे बेसिकली दोन स्टेपमध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर आपल्या पुस्तकात पेज नंबर पाचशे बहात्तर वर या प्रकारचे अनेक प्रश्न आपण सोडवलेले आहेत आणि यामध्ये व्ही इज इक्वल टू आय आर या ओ आमच्या सूत्रानुसार आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येणार आहे तर इथे जो पोटेन्शियल डिफरन्स दिलेला आहे ते तीस वोल्ट एवढा रेजिस्टन्स दिलेला आहे एकशे दहा ओ एम एवढा आणि ओ हम्स अनुसार व्ही इज इक्वल टू आय आर हय ओहमचं सूत्र आहे त्याला जर आपण रिअरेंज केलं आप तर आपल्याला करंट मिळणार आहे तर व्ही आहे ते तीस आर आहे एकशे दहा यानुसार आय इज इक्वल टू थ्री थर्टी थ्री आपण वन हंड्रेड अँड टेन आपल्याला मिळालेला आहे आता याला पुन्हा आपल्याला या ठिकाणी ही संख्या काढण्याची ही गरज नाही आपल्याला आय मिळालेलं आहे तर आता आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये आर दिलेला आहे रेजिस्टन्स दिलेला आहे आय आपल्याकडे आहे आणि यानुसार आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काढता येणार आहे तर व्ही इज इक्वल टू आय आर म्हणजेच आयमध्ये आपल्याला ही संख्या टाकायची आहे आणि आर म्हणजे रेजिस्टन्स टाकायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स मिळणार आहे तर आय आहे इथे करंट आहे तीस आपण एकशे दहा आणि रेजिस्टन्स आहे पाचशे तर याच्यात झिरो झिरो कॅन्सल झाले इलेवन थ्री इज द थर्टी थ्री आणि थ्री तीन गुणिले पन्नास बरोबर एकशे पन्नास व्होल्ट हे एवढा पोटेन्शियल डिफरन्स इथे असणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एकशे पन्नास व्होल्ट आणि एकशे पन्नास व्होल्ट इथे पर्यायांमध्ये आहे पर्याय क्रमांक चार हा इथे दिलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय चार आता पुढचा प्रश्न आहे आता याच्यात आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एक हजार हर्ट्स वेवलेन दिलेले आहे शून्य पॉईंट पंचवीस मीटर आणि वेळ दिलेली आहे पाच सेकंड आणि आपल्याला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय वेव्ह काढायचा आहे तर कापलेलं अंतर काढण्यासाठी आपल्याला बेसिकली एक महत्त्वाचं सूत्र वापरावं लागणार आहे तर पेज नंबर फोर्टी एट फोर हंड्रेड अँड एटी एटवर वर आपल्या पुस्तकातले आपण या प्रकारचे अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि याच्यामध्ये ध्वनीचा वेग बरोबर वारंवारिता त्या गुण्हे तरंग लांबी या सूत्रानुसार आपल्याला इथे का v is हे कापलेलं अंतर काढता येणार आहे तर व्ही इज इक्वल टू म्यू इन्टू लॅम्बडा या सूत्राचा उपयोग करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे तर याच्यात म्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे वन थाउजंड हर्ड्स लॅमडा म्हणजे वेब लेंथ दिलेली आहे झी झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मीटर आणि यानुसार आपल्याला व्ही काढायचं आहे तर व्ही इज इक्वल टू वन थाउजंड टू झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह बरोबर मिळालेला आहे दोनशे पन्नास मीटर पर सेकंद एवढा आता आपल्याला व्ही मिळालेलं आहे तर आपल्याला कापलेला अंतर काढायचं आहे कापलेलं अंतर अंतर इज इक्वल टू व्ही इन टू टी हे आपल्याला माहिती आहे एस इज इक्वल टू व्ही इन टू टी तर इथे आपल्याला व्ही माहिती आहे दोनशे पन्नास मीटर पर सेकंड टी माहिती आहे पाच सेकंद दिलेला आहे इथे सेकंड सेकंड कॅन्सल होतील तर दोनशे पन्नास गुणिले पाच बरोबर बाराशे पन्नास मीटर एवढं कापलेलं अंतर आपल्याला मिळणार आहे त्यामुळे इथे प्रश्नामध्ये हे उत्तर मी आपल्याला दिलेलं आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये म्हणून पर्याय क्रमांक दोन हा इथे योग्य पर्याय आहे तर कापलेलं अंतर जे आहे ते बाराशे पन्नास मीटर एवढं असणार आहे ओके आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं संप्रेरक वनस्पतींमध्ये वृद्धत्व निर्माण करतात इंग्लिशमध्ये पण वाचायचं आहे की सेनसेन्स जो आहे सेनेसन्स जो आहे तो सेनेसन्स बेसिकली कोणतं संप्रेरक रिस्पॉन्सिबल आहे तो सेनेसन्स निर्माण करण्यासाठी तर आपल्या पुस्तकात एकशे बासष्ट पान क्रमांकावर वनस्पतीतील वाढ व विकास म्हणजे प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये आपण वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक महत्त्वाची संप्रेरकं बघितलेली आहे इम्पॉर्टंट प्लांट ग्रोथ हार्मोन्स बघितलेले आहेत त्याच्यात वाढ उत्तेजना संप्रेरक दिलेले आहे आणि वाढ प्रतिबंधक संप्रेरक पण दिलेले आहेत तर वाढ उत्तेजना संप्रेरक आहेत ऑक्झिन जिब्रेलिन आणि सायटोकायिन आणि वाढ प्रतिबंधक संप्रेरक आहे ॲबॅसिसिक ऍसिड आणि इथीलिन तर इथीलिन बेसिकली वाढ उत्तेजना संप्रेरक आणि वाढ प्रतिबंधक संप्रेरक या दोन्ही गटात येतं पण त्याचं जास्तीत जास्त कार्य हे वाढ प्रतिबंधक संप्रेरक अशी म्हणजे ग्रोथिंगिबिटर म्हणून जास्त असतं तर इथीलिनच्या बाबतीत आपण पुढे म्हटलेलं आहे की हे केवळ एकच वायुरूप म्हणजे गॅसियस संप्रेरक हे जे फळं पिकवण्यासाठी वापरलं जातं आणि त्याच्या उपयोगांमध्ये आपण स्पष्ट म्हटलं आहे की सेनेसेन्स ऑफ फ्रुट्स फॉर एक्झाम्पल ऍपल आणि टोमॅटोमध्ये म्हणजे फळांमध्ये लवकर परिपक्वता आणण्यासाठी इथिलीन रिस्पॉन्सिबल असतं म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे व्हायरॉइड्स हे जे असतात ते खालीलपैकी कोणत्या तीन गुण विशेष गुणधर्माद्वारे ओळखले जातात आणि यासाठी खाली हे चार स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते आपल्याला पडताळून बघायचे आहे पहिला स्टेटमेंट आहे विषाणूपेक्षा कारणाने ते बरेच लहान असतात का तर आपल्या पुस्तकावर पार क्रमांक चाळीस वर्ष जीवांचे आणि त्यांचं वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आपण स्पष्ट म्हटलंय की व्हायरेट्स पंचसृष्टी वर्गीकरण प्रणालीमध्ये या जीवांचा समावेश केलेला नाहीयेत त्यांना सेपरेटली आपण अभ्यास केला आहे लायकेन्स व्हायरसेस व्हायरॉइड्स व्हायरसाइड्स प्रियॉन्स वगैरे वगैरे त्याच्यातले व्हायराइड्स जे आहेत ते या जे छोटे आपले व्हायरसेस असतात त्यांच्यापेक्षा अनेक पटीत लहान असतात तर बेसिकली ते विषाणूंपेक्षा पेक्षा आकाराने बरेच लहान असतात म्हणून हा पर्याय योग्य आहे ते गोलाकार रायब्युन्युक्लिक ॲसिड रेणूने बनलेले असतात का तर हो ते एकच गोलाकार आर एन एच्या धागाने बनलेले असतात त्यामुळे हा पर्याय पण योग्य आहे तिसरा हे आर एन एचे रेणू प्रोटीन आवरणाने आच्छादित असतात का तर हे जे आर एन एचे रेणू असतात ते बेसिकली संरक्षणात्मक प्रोटीन कोटने आच्छादलेले नसतात ओके त्यांचा जो आरे यांचा आर जो असतो त्याला संरक्षणात्मक प्रोटीन कोट नसतो त्यामुळे हा जो पर्याय दिलेला आहे तो पर्याय अयोग्य आहे तिथं आच्छादित असतो असं म्हटलंय म्हणून आणि पर्याय डी जो आहे तो पेशींमध्ये हे संक्रमण करतात का तर वनस्पतीं पेशींमध्येच ते बेसिकली जास्त संसर्ग करतात दोन वेळा आपण म्हटलंय की ते वनस्पतीत आजार संसर्ग निर्माण करतात आणि म्हणून हे, हे व्हायरॉइडस जे आहेत त्यांच्या या सर्व कॅरेक्टरिस्टिक्सनुसार आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की ते विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान असतात त्यांचा गोलाकार रायबोन्यूक्लिक ऍसिड रेणूने बनलेला असतो म्हणजे जो ज्यांच्या त्यांच्या जे न्यूक्लिक आमलं असतं ते आर एन एचं बनलेलं असतं पण त्याच्यावर प्रोटीन कोट नसतो मात्र ते वनस्पती पेशींमध्ये संक्रमण करतात म्हणून इथे पर्याय क्रमांक ए बी आणि डी योग्य पर्याय आहेत आणि ए बी डी हा योग्य पर्याय असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक म्हणून थे पर्याय क्रमांक एक हा योग्य पर्याय आहे आता पुढचा प्रश्न आहे प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते तर बेसिकली हा अत्यंत कॉमन क्वेश्चन आहे कुठल्याही पुस्तकात याचं उत्तर तुम्हाला दिसणार आहे आणि याच प्रकारे आपल्या पुस्तकात एकोणतीस क्रमांकावर सजीवांचं जग आणि त्यांचं वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग मध्ये ज्या टेक्झॉनॉमिकल श्रेण्या आपण बघितलेल्या आहेत टेक्झॉनॉमिकल कॅटेगरीज पदानुक्रम हायर्कीज बघितल्या आहेत त्याच्यामध्ये आपण बेसिकली सगळ्या श्रेण्या अभ्यासलेल्या आहेत डोमेन आता नवीन ॲड झालेली आहे पण अदरवाइज किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस आणि स्पेसिस याप्रमाणे यांचं वर्गीकरण केलं जातं तर यात पान क्रमांक तीसवर सुद्धा आपण हे सगळं मेन्शन केलेलंच आहे तर बेसिकली डोमेन किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस आणि स्पेसिस या पद्धतीने हे सगळे सगळ्या ज्या पदानुकम श्रेण्या असतात ज्या हायरकी असतात ते या पद्धतीने रचलेले असतात आणि यानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सृष्टी संघ वर्ग ऑर्डर कुळू जात प्रजाती आता सेवन किंगडम सिस्टीममध्ये सेवन्थ डोमेन एट डोमेन दिलेलं नाही त्याच्यात किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस आणि स्पेसिस यानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे किंगडम फायलम क्लास ऑर्डर फॅमिली जिनस आणि स्पेसिस त्यामुळे या, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न आहे पिच्युटरी ग्रंथी जी असते ती आंतरस्रावी ग्रंथी असून मेंदू मधील हायपोथॅलमस मध्ये असते ती अनेक संप्रेरकच राहते आणि त्यानुसार खाली चार हे त्याची वैशिष्ट्य दिलेली आहेत ती वेदर दे आर राईट और रॉंग आपल्याला डिसाईड करायचं आहे तर पहिलं स्टेटमेंट आहे तिला मास्टर आंतरश्रावी ग्रंथी म्हणतात का तर आपल्या पुस्तकात पान क्रमांक एकशे चोवीसवर वर मानवी ग्रंथी व संप्रेरक म्हणजे मानवी शरीरातील रासायनिक समन्वय व नियमन यालाच आपण इंग्लिशमध्ये केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन इन ह्युमन्स म्हणतो त्याच्यात पियुषिका ग्रंथी म्हणजे पिच्युटरी ग्रंथीबद्दल काही कॅरेक्टर दिलेले कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत आणि त्याचे महत्वाचे पॉइंट्स पण दिलेले आहेत तर मानवी अंतस्रावी श्रावी ग्रंथी जी संप्रेरकच राहतात ती मानवी शरीरातील रासायनिक समन्वय आणि रासायनिक नियमन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात त्याच्यातली महत्वाची जी पिच्युटरी ग्रंथी असते तिला मास्टर ग्लँड म्हणून ओळखलं जातं मास्टर ग्रंथी म्हणून ओळखलं जातं ओके okay? आणि या ग्रंथीला मास्टर ग्लँड म्हटलं जातं असं हे स्टेटमेंट इथे आपण सुरुवातीलाच केलेलं आहे त्यामुळे या प्रश्नामध्ये असलेलं हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे तिला मास्टर अंत्यश्रावी ग्रंथी म्हणतात तिच्या mm. पुढील भागाला न्युरो हायपोफायसिस आणि मागील भागाला अडिनो हायपोफायसिस म्हणतात का इंग्लिशमध्ये बघा अँटिरियर पार्टला न्यूरोहायपोफायसिस हायपोस्फायसिस पोस्टेरियर पार्टला अडिनो हायपोफायसिस म्हणतात असं दिलेलं आहे आपल्या पुस्तकात दिलेलं की अँटिरियर पिच्युटरीला ऍडिनो हायपोफायसिस म्हणतात पोस्टेरियर पिच्युटेरीला न्यूरोहायपोफायसिस म्हणतात समजून घेण्यासाठी किंवा यापुढे लक्षात ठेवण्यासाठी अॅ लक्षात ठेवायचं अँटिरियर पिच्युटरीला ऍडिनो हायपोस्फायसिस म्हणतात उरलेल्या पिस्टो पोस्टिरियर पिच्युटेरीला मात्र इथे या पद्धतीने न्यूरोहायपोफायसिस म्हटलं जातं त्यामुळे हा जो पर्याय आहे तो अयोग्य आहे पुढचं स्टेटमेंट आहे पिच्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि व्हेसोप्रासिन संप्रेरक स्रवलं जातं का पोस्टेरियर पार्ट हा ऑक्सिटोसिन आणि व्हेसोप्रासिन जे हॉर्मोन्स असतात तेच स्रवतो का तर पोस्टेरियर पार्ट जो आहे तो एडीएच हार्मोन म्हणजेच व्हेसोप्रेसिन हॉर्मोन्स रवतो आणि त्याचबरोबर ऑक्सिटोसिन -बर म्हणजेच बर्थ हॉर्मोन म्हणजेच मिल्क इंजेशन हॉर्मोन पण होतो म्हणून हे स्टेटमेंटसुद्धा इथे बरोबर आहे तिस चौथं स्टेटमेंट आहे एस टी एस टी एस एच आणि ए सी टी एच हे हायपोफायसिसकडून सिक्रिट केले जातात का तर ॲंटिरियर पिच्युटरी म्हणजेच ॲडिनो हायपोस्फायसिसकडून एस टी एच ए सी टी एच आणि टी एस एच हे संप्रेरक असवले जातात त्यामुळे या प्रश्नामध्ये दिलेला हा चौथा पर्याय बरोबर आहे तर पहिला तिसरा आणि चौथा पर्याय बरोबर आहे आणि हे तिघही पर्याय बरोबर असणारा पर्याय इथे पर्याय क्रमांक पहिला असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक के या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत हिऱ्यामध्ये कार्बनचा एकणू हा कार्बनच्या इतर अणूंनी डॅश घेतलेला असतो असा प्रश्न आहे तर आपल्या पुस्तकात पान क्रमांक एकशे सदोतीस वर कार्बन त्यांची संयोगी हायड्रोकार्बन्स आणि नैसर्गिक संसाधने या चॅप्टर अंतर्गत आपण कार्बनचे गुणधर्म दिलेले आहेत त्याच्यात कार्बनच्या अपरूपतेमध्ये स्फटिकी रूप जे असतात त्याच्यामध्ये हिरा अभ्यासलेला आहे आणि त्याची रचना बघितलेली आहे तर चतुष्कोणामधील त्रिमितीय रचना हा हिरा दाखवत असतो सिमेट्री दाखवत असतो त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे टीटीएमचा अणुक्रमांक काय आहे तर आपल्या पुस्तकात पान क्रमांक दोनशे एकतीस वर अणुची संरचना दिलेली आहेत त्याच्या समस्थानिका आपण अभ्यासलेल्या आहेत याच्यामध्ये समस्थानिक म्हणजे समान अणुअंक म्हणजे अणुक्रमांक पण भिन्न अणुवास्तु मानांक असणाऱ्या एकाच मूलद्रव्याच्या अणूंना आपण समस्थानिक म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपण कार्बनची समस्थानिक हायड्रोजीजनची समस्थानिका अभ्यास केली आहेत तर हायड्रोजनची समस्थानिका आहेत प्रोटियम ड्युटेरियम ट्रिटियम याच्यातले अणुअंक त्यांचे सारखे असतात पण अणुस्तुमानांक भिन्न भिन्न असतात कारण न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी असते पण अणुअंक सगळ्यांचे सारखेच असतात हायड्रोजनचा पण एक आहे आणि त्याच्या समस्थानिकांचा पण एक आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इथं त्यांनी अणुवस्तुमानांक पण शून्य तीन देऊन ठेवलेला आहे तिथे डिस्टर्ब व्हायचं नाही किंवा कन्फ्यूज करायचं नाही स्वतःला तर ट्रिटियमचा अणुक्रमांक हा एक असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय चार पुढचा प्रश्न आहे पृथ्वीच्या वातावरणाच्या डॅश डॅश भागातील वातावरणातील एकूण हवीच्या सुमारे सत्तर टक्के भाग असतो तर ऍक्च्युली बेसिकली आपल्या पुस्तकात पान क्रमांक तीनशे त्रेसष्टवर वर आपण रासायनिक अभिक्रिया आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री अंतर्गत वातावरणिक वातावरणीय रसायनशास्त्र आणि प्रदूषण म्हणजे पॉल्युशन या भागामध्ये काही महत्वाचा प्यारा दिलेला आहे त्याच्यात आपण ट्रोपोस्फियर आणि स्थितांबर म्हणजे स्ट्रॅटोस्फियर बद्दल अभ्यास केलेला आहे तर तपांबरीय जे वातावरण तपांबर जे असतं आपल्या अॅटमॉस्फिअरमध्ये त्या तपांबरामध्ये बेसिकली आपण वायू प्रदूषण अभ्यासत असतो कारण सर्व प्रकारचे सत्तर टक्के वायू या तपांबरामध्ये असतात आणि उरलेले तीस टक्के इतर भागांमध्ये असतात तर तपांबरीय प्रदूषणामध्ये आपण वायुयुक्त प्रदूषणाचा अभ्यास करतो आणि याच्यावरून तुम्हाला बेसिक आयडिया येणार आहे आणि त्यानुसार या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येऊ शकणार आहे तर बेसिकली जो ट्रोपोस्पियर भाग असतो त्या ट्रोपोस्पियर भागामध्ये सुमारे सत्तर टक्के हवेचा भाग असतो त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय चार पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशमध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील आणि यासाठी आता इथे आपल्याला एक इन्फॉर्मेशन पण त्यांनी दिलेली आहे इथे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्सच्या वन बाय वन मोलर वस्तुमान पण त्यांनी दिलेलं आहे आणि इथे पर्यायामध्ये सगळ्यांचे किती ग्रॅममध्ये बेसिकली जास्त रेणू असतील या मॉलिक्युल्समध्ये ते विचारलेलं आहे ते इथे आयोडिनचे स्फटिक दिलं आहे कार्बन डायऑक्साईड दिलं आहे पाणी दिलं आहे हायड्रोजन वायू दिलेला आहे ले ले example, तर आपल्या पुस्तकात पान क्रमांक सत्याऐंशीवर आपण अनेक उदाहरणं याच्याशी संबंधित सोडवलेले आहेत फॉर एक्झाम्पल छत्तीस ग्रॅम पाणीमध्ये जे म्हणजे किती मोल आणि त्यात किती रेणू असतील असा हा प्रश्न आहे तर पाण्याचं मोलर वस्तुमान आपल्याला आधी माहिती असलं पाहिजे ते अठरा ग्रॅम पर मोल आहे म्हणजे अठरा ग्रॅम पाण्यामध्ये एक मोल असतं तर एक मोल म्हणजे आता छत्तीस ग्रॅम पाणी दिलेलं आहे आता छत्तीस ग्रॅम पाण्यामध्ये आता बेसिकली आपण आधी मोलर वस्तुमान काढला आहे अठरा ग्रॅम मोल आणि म्हणजेच अठरा ग्रॅम पाणी बरोबर एक मोल आणि त्यानंतर हे छत्तीस ग्रॅम पाणी आहे त्याला या मोलर वस्तुमानाने भागलेलं आहे तर छत्तीस ग्रॅम पाणी भागिले अठरा बरोबर दोन मोल आहे आणि हे दोन मोल जे आहे त्याला जर एवढ्रो नंबरने गुणलं तर आपल्याला एकूण त्यात असणाऱ्या रेणूंची संख्या मिळणार आहे तर या पद्धतीने आपल्याला या प्रश्नात असणाऱ्या प्रत्येक एलिमेंटचं त्यामध्ये असणारे कॉम्पाऊंडमध्ये असणारे रेणू बघायचे आहेत तर बेसिकली इथे सगळे एलिमेंट्सचं आपल्याला मोलर वस्तुमान दिलेलं आहे तर यानुसार आयचं आपल्याला आयोडीनचं एकशे सत्तावीस दिलेलं आहे ओ टूचं आपल्याला काढायचं आहे कार्बन डायऑक्साईडचं कारण प्रश्नामध्ये आपल्याला सी ओ टू कार्बन डायऑक्साईड पाणी आणि हायड्रोजन वायू विचारलेलं आहे तर याच्या याप्रमाणे ओ टू म्हणजे बारा सीचं आहे कार्बनचं मोलर वस्तुमान आहे ऑक्सिजनचं सोळा आहे तर दोन ऑक्सिजन असल्यामुळे दोन गुण्या सोळाबरोबर दोन गुणिल्या सोळाबरोबर बारा अधिक बत्तीस बार बरोबर चौ चा, चौवेचाळीस मलर वस्तुमान कार्बन डायऑक्साईड असं असणार आहे याचप्रमाणे पाण्याचं अठरा असणार आहे म्हणजे एच टू म्हणजे दोन गुण्याला एक अधिक सोळा म्हणजे ऑक्सिजनचं सोळा बरोबर दोन अधिक सोळा बरोबर अठरा आणि एच टूचं याचप्रमाणे टू इंटू वन बरोबर दोन बरोबर बर, तर, तर दोन या पद्धतीने आपल्याला सगळ्यांचे मोलर वस्तू मला मिळालेली आहेत आता आपल्याला प्रत्येकाचं मोल काढायचं आहे तर आपल्याला ॲक्च्युली दोनशे पन्नास एवढे आयोडीनमध्ये मोल काढायचे आहे त्याच्यातले रेणूंची संख्या बघायची आहे दोनशे पन्नास ग्रॅम आणि एकशे सत्तावीस एवढे आयचं मोलर वस्तुमान दिलेलं आहे एक 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 तर एकशे सत्तावीसला आपण नियरली एकशे पंचवीस समजू शकतो तर एकशे दोनशे पन्नास भागेले एकशे पंचवीस बरोबर अराऊंड दोन मोल एवढं येते कार्बनचं कार्बन डायऑक्साईडचं याप्रमाणे घेतलं तर बावीस ग्रॅम कार्बन डायऑक्साईडमध्ये किती रेणू असतात असा प्रश्न आहे तर बावीस ग्रॅम भागीले चौवेचाळीस मोलर वस्तुमान बरोबर शून्य पॉईंट पाच मोल आले एस टू म्हणजे पाण्याचंही तसंच पंचेचाळीस ग्रॅम पाण्यामध्ये किती रेणू असतात तर भागिले अठरा करायचं आहे मोलर वस्तुमान तर दोन पॉईंट पाच मोल आहे आणि एस टू म्हणजे हायड्रोजन दहा ग्रॅम हायड्रोजनमध्ये किती दो दोन रेणू आहेत तर भागिले दोन करायचं आहे त्याला मोलर वस्तुमानाने भागायचंय तर याच्यानुसार पाच मोल आलेत आता हे प्रत्येक मोलला आपण ॲवेड्रोज नंबरने गुणत बसायचं नाही कारण इथे आपल्याला बेसिकली कम्पॅरिझन करायचंय तर अॅक्च्युली या वळ नंबरने गुणलं तर आपल्याला इथे प्रॉपर रेणू मिळणार आहे आणि या वेळ नंबरचं सूत्र आपल्याला माहिती आहे इथे सिक्स पॉईंट झिरो टू टू इंटू टेन रेस टू मायनस टेन रेस टू ट्वेंटी थ्री आणि त्याने गुणलं तर, तर आपल्याला बेसिकली इथे सगळे रेणू मिळणार आहेत पण आपल्याला कम्पॅरिझन करायचं आहे अल्टिमेटली म्हणून इथूनच आपल्याला कळतंय आहे की आयोडीनचं दोन मोल आलं आहे कार्बन डायऑक्साईडचं शून्य पॉईंट पाच मोल आलंय एस च म्हणजे पाण्याचं दोन पॉईंट पाच मोल आलंय आणि एस टूचं फाईव्ह मोल आलंय पाच मोल आलंय म्हणून एच टूमध्ये जास्त रेणू असतील असं या याचा अर्थ होतो म्हणून दान दोन दहा ग्रॅम एच टूमध्ये बेसिकली सगळ्यात जास्त रेणू मिळणार आहेत त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहा ग्रॅम हायड्रोजन वायूमध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर चार हा पर्याय आहे आता पुढचा प्रश्न आहे परिसंस्था ही निसर्गाचा स्वयं नियामक आणि स्वयंशास्वत संरचनात्मक आणि कार्यात्मक संच आहे जिथे जैविक आणि अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ज्यामध्ये खालील क्रिया घडतात म्हणजेच याच्यात इंग्लिश प्रश्न वाचायचा आहे इंग्लिशमध्ये इकोसिस्टिम इज सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिटी आहे ज्याच्यात बायोटिक म्हणजे जैविक आणि अबायोटिक म्हणजे अजैविक हे लिंक केलेले असतात आणि कोणत्या कोणत्या प्रोसेस त्याच्यात मग एकत्रितरित्या भाग घेतात तर यासाठी आप एन सी आर टीचा जो चौदावा चॅप्टर आहे इकोसिस्टीमचा त्याच्यामध्ये अगदी बेसिक लेव्हलला सगळ्यात सुरुवातीलाच या पॅरामध्ये तुम्हाला समजून सा, सांगितलेलं आहे की प्रोडक्टिव्हिटी डिकॉम्पोजिशन एनर्जी फ्लो आणि न्यूट्रिएंट सायकल हे चार एकमेकांना लिंक केलेले असतात बायोटिक आणि अबायोटिक कॉम्पोनंट्समध्ये या या प्रोसेसेस तर इथे प्रोडक्टिव्हिटी दिलेली आहे डिकॉम्पोजिशन दिलेलं आहे न्यूट्रिशन सायकल दिलं आहे आणि एनर्जी फ्लो दिलेला आहे तर हे चारही या पुस्तकामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत चौदाव्या चॅप्टरमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चारही म्हणजे ए बी सी डी पर्याय क्रमांक तीन हा इथे योग्य पर्याय आहे ओके पुढचा प्रश्न आहे दिलेल्या संयोजन कक्षेतील दिल, इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील विमुक्त विमुक्त जोडी बंधित बंधित जोडी आणि विमुक्त बंधित जोडी यांचं विद्युत स्थितिक प्रतिकर्षण हे असं कमी होत जातं म्हणजे जे लोन पेअर पेअरच्या बाबतीत हा प्रश्न आहे लोन पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर आणि लोन पेअर बॉन्डपेअरमध्ये बॅलन्स शेट डिक्रीजेस कोणत्या ऑर्डरमध्ये होते तर याच्याशी संबंधित प्रश्न एन डीच्या पुस्तकात एकशे तेरा पान क्रमांकावर केमिकल बॉन्डिंग अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये दिलेला आहे द व्हॅलन्स चेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन व्ही एस ई पी आर थेरी जी आहे त्याच्याबद्दल आपण सगळी माहिती पुस्तकात घेतलेली आहे पण हा जो भाग आहे तो भाग या पुस्तकात दिलेला आहे लोन पेर लोन पेर इज ग्रेटर दॅन लोन बॉन्ड पेअर इज ग्रेटर दॅन बॉन्ड बॉन्ड पेअर सरळ सरळ हे उत्तर आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोन पेर लोन पेर ग्रेटर दॅन लोन पेर पेअर ग्रेटर दॅन बॉन्ड बॉन्ड पेअर ओके आता पुढचा प्रश्न आहे याच्याशी संबंधित संकल्पना तुम्ही पुस्तकात बघायची आहे पण एन सी आर टीमध्ये डायरेक्ट उत्तर आहे त्याचा पुढचा प्रश्न आहे झाडाच्या श्वासोत्सवच्या वासाच्या क्रेप चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्रुमेगेरिक ऍसिडचं रूपांतर मॅलिक मध्ये होतं तर आपल्या पुस्तकात एकशे छप्पन्न पान क्रमांकावर आपण वनस्पतींमध्ये श्वसन बघितलेलं आहे रेस्पिरेशन इन प्लांट्स तर याच्यामध्ये बेसिकली पेशी स्तरावरली श्वासन प्रक्रिया जी पेशी आ, स्तरावर सुरू होते तेव्हा ग्लुकोजचं बेसिकली पायरोविक ऍसिडमध्ये रूपांतर ग्लायकोलिसिस या प्रक्रियेने पेशी द्रव्यात केलं जातं आणि त्यानंतर हे पायरोबेटला या पद्धतीने ॲसिडिल कोएमध्ये रूपांतरित करून मायटोकॉन्ड्रियामध्ये आणून क्रेप चक्र सुरू होतं म्हणजे आपण जो श्वास घेतो तो बेसिकली पेशीपर्यंत जातो ती श्वास घेते आणि ह्या श्वास घेऊन बेसिकली आपल्या प्रत्येक पेशीमध्ये कार्बन डायऑक्साइड आणि एस टू ओ या क्रेप चक्रामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये तयार होत असतो आणि ही पेशी ज्या पेशीमधल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये हा टू आणि एस टू ओ तयार होतो त्या प्रत्येक पेशीतला हा ओ टू आणि टू ओ आपल्या नाकाद्वारे प्रत्येक पेशीतला एकत्र केला जातो आणि तो आपल्या नाकाद्वारे बाहेर टाकला जातो म्हणून आपण बाहेर टू आणि एस टू ओ म्हणजे पाण्याची वाफ बाहेर टाकत असतो तर हे बेसिकली कुठे घडून येतं तर एकशे सत्तावन्न पान क्रमांकावर आपण क्रेप चक्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये हा सीओ टू आयसोसायट्रिक ऍसिडचं अल्फाग्लुटोग्लुटॅरिक ॲसिड आणि साक्सिरिक मध्ये कन्वर्जन होताना तयार होतो आणि फ्युमॅरिक अॅसिडचं मॅलिक ॲसिडमध्ये कन्वर्जन होत होताना एस टू ओ तयार होतो याला आपण हायड्रेशन म्हणतो हे पुस्तकात हायड्रेशन म्हणतो याला दिलेलं नाही आहे एस टू ओ दिलेलं नाही आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हायड्रेशन ओके तर एस टू ओ निघण्याच्या प्रोसेसला हायड्रेशन म्हणतात हेही तुम्हाला इथे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार है पाई ते माती चे घटका है। तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत तर मातीमध्ये बेसिकली मिनरल्स असतात सँड सिल्ट आणि क्ले असते म्हणजे वाळू असते गाळ असतो आणि ह्या खनिजांमध्ये चिकण माती असते काही ऑर्गॅनिक मटेरियल्स असतात म्हणजे सेंद्रिय द्रव्य असतात पाणी असतं त्याचबरोबर गॅसेस असतात मात्र रासायनिक पदार्थ आणि रंगद्रव्य त्यात नसतात म्हणून फक्त स्टोन आणि सँड आणि फाईन सॉइल आणि डिकॉम्पोजर डिकॉम्पोज दीकौंपोज मॅटर म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर असतात त्यामुळे ए आणि बी पर्याय असणारा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओके आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या मादीचा डोळ्यांचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नराबरोबर जर संकरण झालं तर पहिल्या एफ वन पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलाच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल तर बेसिकली अनुवंशास्त्र आणि उत्क्रांती याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे अनुवंशास्त्र म्हणजे मेंडेलचे लॉ जे, जे बघतो आपण त्या मेंडेलच्या लॉमध्ये नंतर मल्टिपल अलिल्स जे एक कन्सेप्ट आहे ती मॉर्गन यांनी शोधून काढलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा व्हाईट आईड फिमेलला रेड आईड मेल बरोबर -बर संकरित केलं तर व्हाईट आईड फिमेल ही मेल रेड आईड मेल बरोबर जेव्हा संकरित झाली तेव्हा येणारी जी पुढची प्रोजेनी असेल त्याच्यामध्ये यफ वन जनरेशनमध्ये सगळ्या फिमेल या रेड आईड असतात आणि सगळे मेल हे व्हाईट आईड असतात का कारण डोळ्यांच्या रंगासाठीचा जो इनहेरिटन्स असतो जो आलीला असतो जो जीन असतो तो एक्स क्रोमोझोमवर असतो आणि त्याच्यातला रेड आय हा डॉमिनंट असतो आणि एक्स वर तो असल्यामुळे तो प्रत्येक फिमेलमध्ये येणं अपेक्षित असतं तर बेसिकली मेलमध्ये एक्स वाय अशी स्थिती असते हे आपल्याला माहिती आहे mm -hmm. आणि फिमेलमध्ये एक्स एक्स अशी स्थिती असते तर बेसिकली मेल जे असतात त्यांच्यातलं ते गुणसूत्र जे असतं जे सेक्स क्रोमोजोम जे असतात ते एक्स वायने दर्शवले जातात आणि फिमेलमधले एक्स एक्सने दर्शवले जातात तर इथे फिमेल वाईटाईड आहे तर एक्स या क्रोमोजोम असलेले मध्ये असलेल्या डोळ्यांसाठीच्या रंगासाठीचा जो जीन आहे तो हा जीन या फिमेल मध्ये व्हाइट आईड आहे आणि या मेल मध्ये एक्स क्रोमोझोमवरच असतो आईसाठीचा जो जीन असतो तो या एक्स एक्सक्रोमोझोमवर रेड आयड आहे म्हणजे नर हा रेड आईड आहे फिमेल ही व्हाईट आईड आहे आणि या दोघांचा संकर जेव्हा घडून येतो तेव्हा याच्यातलं हे गुणसूत्र याच्यातल्या ह्या गुणसूत्राबरोबर एकतर संकरित होईल किंवा हे गुणसूत्र या गुणसूत्राबरोबर संकरित होईल आणि पुढची प्रोजेन निर्माण होईल ओके okay? नाहीतर मग हे गुणसूत्र या गुणसूत्राबरोबर संकरित होईल आणि ही पिढी निर्माण होईल किंवा हे गुणसूत्र या गुणसूत्राबरोबर संकरित होईल आणि ही पिढी निर्माण होईल तर अशा वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आहेत ज्या पॉसिबिलिटीजमध्ये एकतर हे दोघं एकत्र येऊन ही पिढी निर्माण होईल किंवा हे दोघं एकत्र होऊन येऊन ही पिढी निर्माण होईल हे दोघं एकत्र येऊन ही पिढी निर्माण होईल किंवा हे दोघं एकत्र येऊन ही पिढी निर्माण होईल आणि या पिढ्यांमध्ये बेसिकली जी प्रोजिनी तयार होईल त्याच्यामधले ज्या फिमेल असतील त्या नेहमी ऑलवेज रेड आईड असणार आहेत आणि जे मेल असणार आहेत ते नेहमी ते ऑलवेज फिमेल आय व्हाईट आईड असणार आहेत तर यामुळे या, या पद्धतीने जर व्हाईट आईड फिमेल ड्रॉसोफिलाचा रेडाईड मेल ड्रॉसोफिला बरोबर संकर घडून आणला तर एफ वन जनरेशनमध्ये ज्या फिमेल तयार होतात त्या नेहमी लाल रंगाच्या डोळ्याच्या असतात आणि मेल हे नेहमी पांढऱ्या रंगाच्या डोळ्याचे असतात कारण यासाठीचा जीन हा एक्स या क्रोमोझोमवर प्रेझेंट असतो म्हणून याच्याशी संबंधित संकल्पना अत्यंत डिटेल आहे जेव्हा आपण या मेंडेल लॉला अत्यंत डिटेल पद्धतीने अभ्यासणार आहोत तेव्हा तुम्हाला हे समजणारच आहे त्यामुळे जेव्हा आपण डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफीला मादीला डोळ्यांचा रंग लाल असणारे ड्रॉसोफीला नराबरोबर संकार करतो तेव्हा एफ वन जनरेशन मध्ये सगळ्या मादीच्या ड्रॉसोफीला डोळ्यांचा रंग हा लाल असतो मेलचा विचारलेला नाही तो पांढरा असतो पण फिमेलचा विचारलेला आहे म्हणून तो लाल असतो म्हणून इथे रेड हा योग्य पर्याय आहे आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून इथे ज्या एफ वन पिढीतल्या सर्व मादी ड्रॉसोफीला असतील त्यांच्या डोळ्यांचा रंग हा रेड असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्ही टू ओ सेवन मायनस फोर मध्ये व्ही ची ऑक्सिडीकरण स्थिती काय आहे आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत तर आपल्या पुस्तकात पान क्रमांक तीनशे साठ वर रासायनिक अभिक्रिया व इलेक्ट्रो केमिस्ट्री या चॅप्टर अंतर्गत आपण रिडॉक्स अभिक्रियांविषयी अधिक जाणून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की ऑक्सिडेशन नंबर कमी झाला किंवा वाढला यावरून रिडॉक्स अभिक्रियाचं विश्लेषण करता येतं तर ऑक्सिडेशन नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट ही संकल्पना बेसिकली खूपच जटिल आहे फारच कॉम्प्लिकेटेड आहे त्याच्यासाठी पुन्हा पाच सहा पेजेस आपल्याला लागून जातील पुस्तकात म्हणून मी इथं उ पळ त्याचा टाळलेला आहे आणि अत्यंत डिटेल असल्यामुळे ते जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर एन सी आर टीच्या क्लास इलेव्हन केमिस्ट्री पार्ट टू मधील रिडॉक्स रिॲक्शन हा पाठ वाचावा असं स्पष्ट मी तुम्हाला तिथे म्हटलेलं आहे मेन्शन केलेलं आहे तर यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे सगळं त्यानुसार जर तुम्ही हा पाठ वाचलेला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येणार आहे तर व्ही टू ओसेन मायनस फोर याच्यामध्ये व्ही ची किंमत व्हीचे ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी एक स्पेसिफिक मेथड असते याच्यातला हा मायनस फोर असतो हा नेहमी आपण राईट हँड साईडला घेतो आणि यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जो एलिमेंट असतो त्या प्रत्येक एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट आपण काढ माहिती असली आपल्याला तर आपल्याला दुसऱ्या एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट मिळत असते इथे व्ही ची काढायची आहे तिला आपण एक्स मानलेला आहे ओची मायनस टू आहे तर व्ही टू म्हणजे दोन गुणेले ऑक्सिडेशन स्टेट अधिक ऑक्सिजनची मायनस टू ही ऑक्सिडेशन सात गुणेले मायनस टू ऑक्सिडेशन स्टेट बरोबर हा मायनस फोर आपण राईट हँड साईडला घेतलेला आहे आणि यानुसार आपल्याला याचं या सूत्रानुसार आपल्याला या, या, आप या व्हीची किंमत काढता येणार व्हीचे ऑक्सिडेशन स्टेट काढता येणार आहे तर टू एक्स मायनस फोर्टीन इज इक्वल टू मायनस फोर याप्रमाणे या सूत्राप्रमाणे टू एक्स इज इक्वल टू टेन आणि एक्स इज इक्वल टू मायनस फाईव्ह आपल्याला मिळणार आहे एक्स म्हणजेच व्ही त्यामुळे व्हीची ऑक्सिडेशन स्टेट प्लस फाईव्ह आहे असा याचा इथं अर्थ होतो त्यामुळे इथे मायनस फाईव्ह आणि प्लस फाईव्ह दिलेला फाई आहे त्यामुळे तुमचं कॅल्क्युलेशन इथं अत्यंत योग्य असणं अपेक्षित आहे त्यामुळे व्हीची किंमत प्लस फाईव्ह आहे व्ही टू म्हणजे याची याच्यातल्या व्हीची ऑक्सिडीकरण स्थिती जी आहे जी स्टेट आहे ती प्लस फाईव ही आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तुम्हाला आजचा पेपर छानच गेलेला असेल आणि पुढच्या मेन्ससाठी पुन्हा अभ्यास करण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित संकल्पना समजून घेण्यासाठी मी काही व्हिडिओ घेऊन येणारच आहे तोपर्यंत तुम्ही जो अभ्यास करत आहात त्यासाठी ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच